बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राजकीय वाटचाल सुरू झालेली आणि आता शिवसेनेचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांनीही एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे. महाविकास आघाडी शिवसेनेच्या खासदारांची ही घुसमट होत असल्याने आपण एकनाथ शिंदे सोबत आहोत असे सूचक प्रतिक्रिया खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे 37 आमदार आणि आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे 12 खासदार हे एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले. राज्यात शिवसेनेचे एकूण 19 खासदार आहेत, त्यापैकी 12 ते 14 खासदार हे शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. 8 दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीलाही खासदार हेमंत गोडसे हे उपस्थित होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी बोलावलेल्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात हेमंत गोडसेही अग्रभागी होते. त्यातच हेमंत गोडसे यांनीही अचानक यूटर्न घेत एकनाथ शिंदेच्या गटाची वाट धरल्याने नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी काहीसे द्विधा मनस्थित आहे. काल हॉटेल ट्रायडेंट इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीला सेनेचे 12 खासदार ऑनलाईन उपस्थित होते. त्यात हेमंत गोडसेही ऑनलाईन बैठकीला उपस्थित असल्याचं स्पष्ट झालंय. एकंदरीत या राजकीय घडामोडीनंतर एनडी पाटील रोडवर असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाला पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अलर्ट असून सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील महत्त्वाच्या मंत्र्यांशी भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.